नमस्कार आमच्या सगळ्यांनी सगळ्या भावा बहिणींना. झालं का सगळ्यांचं जेवण? तुमच्या पूनमताईच जेवण करायचंय बरं का? अजून जेवण काय झालेलं नाही. माझं जेवण करायचंय तर आताच मशीनवर कपडे शिवत होती. बरंच ब्लाऊज शिवलेत मी भाऊ बहिणींनो. त्याच्यामुळं काय तुमच्या पूनमताईला काय जरा टायमिंग असं भेटान झालाय काय? कपडे शिवत होती सर पडलंय काय? हो का बरंच ब्लाऊज शिवलेत ही काय दिसतात का? तर चला भाऊ बहिणीनं म्हणलं एखादा मस्त पैकी असा व्हिडिओ टाकावा. आता आज काय तुमच्या दाजींना काय भाजीपाला मी आणू नाही दिला बरं का? कसं आहे माहितीये का, भाजीपाल्याचं काम जरा हीच आहे. आता बऱ्याच भाऊ बहिणींचं म्हणणं आहे की पूनमताई एक कोणता तरी बिझनेस करा. हो एकच करायचा आहे माझा, आहे तर चालू बिझनेस माझं, काय वाद नाही व. पण नवऱ्याचं जरा अवघड आहे भाऊ बहिणींनो. नवऱ्याला कोणता बिझनेस चालू करून द्यावा हीच माझं डोकं चालू आहे. माझ्या डोक्याचं पार भाज्यान व्हायला लागलंय. ह्या नवऱ्याला कामाला लावता लावता मला इतका त्रास करून घ्यावा लागतोय ना स्वतःच्या जीवाला. ह्या नवऱ्याला काम कोणतं काम लावावं कोणतं काम लावावं सगळं करून म्हणजे जी नवऱ्याला काम लावून द्यायचं ना त्याच्यात मलाच भाग घ्यावा लागतो या असं व्हायला लागलंय. इतकं माझ्या डोक्याचं निस्त भज्यान व्हायला लागलंय. भज्यान वैतागून गेली मी, काय सांगायचं तुम्हाला. हाय ते बरं आहे पण नवऱ्याला कोणता बिझनेस करून द्यावा. ज्या बिझनेस जी बी बिझनेस नवऱ्याला चालू करून देईल त्याच्यात मलाच करावं लागतंय. मग वैताग येतो मला. मला असं वाटतं की मग सगळं आपल्यालाच वडवड 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 करायची, त्याच्यामुळं वैतागतोय माझा जीव. बाकी दुसरं काय नाही, टेन्शन येतंय मला कोणतं मन करावं ह्याचं टेन्शन येतं मला. मग बाकी दुसरं काय नाही भाऊ बहिणींनो. आता नवऱ्याला रांकीला लावता लावता माझं निम आयुष्य गेलंय. नवऱ्याला काम लावता लावता नवऱ्याला कोणचं काम लावावं, नवऱ्याला कोणचं काम लावावं. पियाचं दुखत आहे. ती काय झालंय माहितीये का, तिला सर्दी खोकला झोपली ती काय, तिला गोळे आणून दिले ती घशाच्या. तर आज सकाळची शाळा होती म्हणजे आमच्या इथं शाळेचा नियम बदलल्यात आहे. पोरांच्या बारकाल्या काय व्हायना झोपा होत नाही त्या, पोरं म्हणजे फ्रेश राहत नाहीत ना, सकाळचं लवकर उठावं लागतं सकाळच्या शाळेला. त्याच्यामुळं 9 टाइम झालाय. 9 गेली ती पुऱ्या शाळेत. आणि पाऊस पाणी पण चालू आहे. पावसाळ्याच्या दिवसात कसं आहे लेकरांचं येणं जाणं जरा अवघड होतं ना, तरी जाते ते लेकर शाळेच्या वडीनं. तशीच 9 जायचं आणि 1:30 शाळा सुटणार असं झालंय टाइम. तर भाऊ बहिणींनो म्हणजे शनिवारचाच हा फक्त. तर आता तुम्हाला सांगती डोकं हो का, डोक्यावर ताण येतोय माझ्या. नवऱ्याचं नाव काढलं ना की डोकं दुखाय चालू होतंय माझं. काय करू सांगा तुम्ही. नवऱ्याला कोणचं काम लावावं कोणचं काम लावावं काय करावं असं सारखा विचार डोक्यात चालू राहतोय. त्याच्यामुळंच वैतागल्यावाने झाली मी. त्या व्हिडिओवर ह्याच्यावर सगळीकडे दुर्लक्ष. आणि बसती आपली ती झंपर शिवत मग दिवसभर मनातलं डोक्यातलं आपलं विचार बाहेर. मग काय करता असं झालंय. तर आता तुम्हीच सांगा मी काय आता तुमच्या पूनमताईने करायचं तरी काय करायचं. वैतागून गेले मी. वैतागून म्हणजे साधी वैतागली नाही, साधी वैतागली नाही मी भाऊ बहिणींनो. लय वैताग येतोय मला. लय सांगायचं कोणाला, सांगाय गेलं की आता सांगायचं तरी कोणाला. तरी जाऊन द्या जाऊन द्या जाऊन द्या बरं, जाऊन द्या मरू द्या. काहीतरी करा, काहीतरी करावंच लागलं. अहो 2-3 झालं व माझं असंच गेल्यात भाऊ बहिणीनो. नवऱ्याला सांगता सांगता हे काम, ती दुसऱ्याच्या कामाला जायचं म्हणल्यावर करतेच बरं का दुसऱ्याचं काम. आता दुसऱ्याच्या तिथं कसं आहे, दुसऱ्याच्या हाताखाली काम करायची म्हणल्यावर 500 रोजात. मग ती म्हणल पुढचा माणूस म्हणल तसं काम करायचं, ती जुळतं त्यांना, त्याचं काय नाही. पण ही अशी काय काम म्हणजे आता हे स्वतःचं बिझनेस करायचं म्हणल्यावर जरा त्रासाची काम असते. आता सोपं नाही स्वतःचं बिझनेस उभा करायचं म्हणजे जीवाला त्रास करून घ्यावा लागतो भरपूर. आणि तिथं कसं आहे, हातापायापेक्षा जास्त आपल्याला डोक्याचा वापर करावा लागतो. स्वतःचं बिझनेस उभा करायचं म्हणलं तर डोक्यावर काम असते तिथे.
त्याच्यामुळं आहे ना बिझनेस करायला आहे ना हीच बांधून करावं लागतंय बिझनेस। तर असू द्या बघू आता काहीतरी डोकं चालवावं लागल नवऱ्याला काहीतरी, आता काय करावं काय करावं सगळं। आता बऱ्याच भाऊ बहिणींचं म्हणणं आहे की पूनमताई पिठाची गिरणी दाजींला चालू करून द्या। तर आता आमच्या इथं भरपूर आहे त्या बरं का पिठाच्या गिरण्या, आपण बघू प्रयत्न करू, आपण पण प्रयत्न करू जी म्हणजे जुळल असं बिझनेस करून देऊ तुमच्या दाजीला, जी करून आपल्याला म्हणजे 10-5 रुपयाचा मला पण ही होईल म्हणजे हातभार होईल थोडाफार, संसार हँडल करायचं सोपं काम नाही भाऊ बहिणींनो, वैतागून जातंय जे माणूस करतं धरत आहे ना घरातलं त्याला माहिती आहे संसार हँडल करणं म्हणजे किती जीवाला त्रास आहे। आणि आता म्हणजे माझं कसं झालंय की तुमचं दाजी म्हणजे आमचं आपल्या घरातलं करतं धरत आहे, आणि जर जो माणूस करता धरत आहे तेच जर असं म्हणजे तेचच नाही कोण 10-5 रुपयाचा आधार घराला म्हणल्यावर अवघड होतं ना, आणि लेकरा बाळांचं शिक्षण ही मग जास्त जीवाला त्रास, मग मला त्रास लय घ्यावा लागतोय, 4 पैसे उभा करायला सगळं खाणं पिणं लेकरं बाळ बघायचे म्हणलं की जीवाला त्रास करून घ्यावा लागतोय। त्याच्यामुळं माझं काय होतं खाण्यापिण्यावर पण लक्ष लागत नाही भाऊ बहिणींनो, सारखं तुम्हाला सांगते डोक्यात तीच विचार चालू की कसं व्हायचं काय होईल कसं होईल हीच विचार चालू। त्याच्यामुळं मग काय भाऊ बहिणींनो मी जास्त व्हिडिओ पण नाही एवढ्या ह्याच्यात, म्हणजे एवढ्या 2 महिन्यात माझ्या व्हिडिओवर सुद्धा परिणाम झालेला आहे, एवढ्या 2 महिन्यात मी व्हिडिओ सुद्धा टाकत नाही, 2 महिने झाले माझे व्हिडिओ सुद्धा येत नाही तर कंटिन्यू, आणि कंटिन्यू कुठं बी आपण मन लावून काम केलं तरच आपल्याला त्या कामात यश प्रगती मिळत असती, आणि जर आपण मन लावून नाही ना काम केलं तर आपला म्हणजे नुकसानच होत असतं। तर आता युट्यूबवर पण मी मन लावून काम करत नाही भाऊ बहिणींनो, म्हणजे काय झालंय मन माझं लागतच नाही कुठं, सारखं लेकरा बाळांचा विचार डोक्यात टेन्शन नाही आना पाण्यावर लक्ष असं व्हायला लागलंय, आणि मग बोलू वाटत नाही जास्त कुणाला, मला जास्त बोलायचं म्हणलं की डोक्यावर मग ताण येतो, मग त्याच्यामुळं मी काय केलंय जरा रिलॅक्स मध्येच घेतलंय, नवऱ्याला कुठंतरी नवऱ्याचं म्हणजे हातभार चालू झाला ना मग तेवढाच एक जीवाला आराम वाटेल, नवऱ्याचा हातभार चालू झाला ना संसाराला मग जीवाला एक आराम वाटेल की बाबा मी बिनधास्त राहू शकती, मला टेन्शन नाही थोड्या कुठल्या गोष्टीचं राहायचं जर नवऱ्याचा हातभार चालू झाला तर, पण जोपर्यंत नवऱ्याचा हातभार संसाराला नाही तोपर्यंत टेन्शन तर राहणारच आहे मला, आणि विचार करूच नाही मी अर्धी पंक्चर होती की करावं तर काय करावं, माझं काय नाही भाऊ बहिणींनो मी घरात बसून काम करती, मला बाहेर जायची गरज नाही, मी बाहेर जात नाही कुठं काम करायला, मी जोपर्यंत स्वतःच्या पायावर उभी राहत म्हणजे उभी नव्हती ना तोपर्यंत मी बाहेरच जाऊन काम केलेली होती लोकांच्या वावरात ह्याच्यात, पण आता मी आहे ना तुम्हाला सांगते जशी स्वतःच्या पाया उभा राहिली ना मशीनचं काम भवया कोरायचं म्हणजे भवयाचं ती भवया कोरायचं काम म्हणजे आयब्रो म्हणजे पार्लरचं पण जमतं मला थोडं मी काही शिकली नाही काय नाही पण करत असते तरी पण, तर शिलाई मशीनचं काम करते मी, गळ्यातली गाठायची कामं करते तुम्हाला सांगते, भवया कोरायची कामं करते, अजून मी असं कोणतं काम नाही मला देवाने हो का, मी म्हणते माझं शिक्षण नाही झालं पण माझ्या भोलेनाथाने मला आहे ना सगळी बुद्धी दिलेली आहे, मी कोणतं काम करायला गेली तर त्यात मी काम ती करणार परफेक्ट करणार, म्हणजे कुणावर अवलंबून राहत नाही मी की कुणी मला काय द्यावं आणि कुणाच्या विश्वासावर माझं कुठलं नाही की ह्या माणसाने माझं जर मला जर ही गोष्ट दिली तरच माझं मी पुढं जाईन असं नाही, मी कोणतं बी मी जी पुढं येईल ती काम करते मी काय लाजणारी नाही, लाजत लपत नाही, लाजायचं लपायचं अजून तुम्हाला सांगते दबायचं, ही कोणत्या माणसाला ती आमच्या गावाकडच्या लोकांची म्हण आहे चोऱ्या लबाड्या शिंदळकी काय कसली असती ती करायला, म्हणजे शिंदळकी चोरी करायचंच लाज वाटली पाहिजे माणसाला, बाकीच्या कोणत्या कामाची लाज वाटली नाही पाहिजे, जीवनात येऊन
जीवनात येऊन स्वतःच्या कष्टाने काय करायचंय ते स्वतःच्या कष्टाने उभं करायचं, दुसऱ्यावर अवलंबून राहायचं नाही, कुणाकडून काय देईल ह्याची अपेक्षा ठेवायची नाही. ह्या जगात ज्याचं त्यालाच पडलंय, कुणी कुणाला काय द्यावं हे जर आपण जर दुसऱ्याकडून अपेक्षा केली तर कधी पण आपण सतत दुःखातच राहू. त्यापेक्षा दुसऱ्याकडून अपेक्षा करण्यापेक्षा स्वतःच्या हातापायात बळ ठेवलं की आपण ही काम करायचं ती काम करायचं तर जीवनात माणसाला कुठं काय कमी पडणार नाही. ह्या दृष्टिकोनातली मी आहे भावा बहिणींनो. त्याच्यामुळे मी कुणावर अवलंबून राहत नाही की कुणी मला काय द्यावं म्हणून. पण लेकरा बाळांचं पण तुम्हाला सांगती वडवडायची म्हणल्यावर सोपं काम नाही. त्याच्यामुळं आहे ना कसं आहे, एकटा माणूस कसा पण जगू शकतोय, पण दोन तीन लेकरं सांभाळायच्या ती तीन लेकरांची वडवड करायची सोपं नाही. आणि मग जीवाला भरपूर त्रास होतो. तरी पण त्यातली त्यात मी कोणाकडून काय म्हणजे कशाची अपेक्षा न करता लेकरांना पूर्णपणे सगळं देण्याचा प्रयत्न करते की जीवनात त्यांना पण कुठल्या गोष्टीची कमी नाही पडली पाहिजे. शिक्षण झालं, त्यांचं खाणं पिणं लिहिणं नेसणं. पण मला एवढंच आता कसं आहे, आता आपलं कराय धरायचं वय अजून किती लय तिलय, आपण 20-25 वर्ष कष्ट करू शकतोय. तिथून पुढं काय, निम्मं वय झालं ना एकदा आवसान गेलं की कशाव, डोक्यावर बी नाही ताण टाकू शकत आणि हातापायाव पण नाही ताण टाकू शकत माणूस. म्हणून माझं कसं म्हणणं आहे की आपल्या हो का, एक आजचा दिवस गेला तरी आपल्या आयुष्यातला एक दिवस कमी होतोय. एक एक दिवस आपण जर मोजत राहिलो की आजचं काम, आज जी काम करायचं ते आपण जर म्हणलो की बाबा चला उद्या परवा दिवशी करू किंवा 8 दिवसांनी करू, पण ती आपल्या जीवनातला एक एक दिवस कमी होत चालतो. आणि आपण राहिलेले दिवस काय करणार आहे, जी काम कुणाच्या बी, आता माझच नाही तर पुढच्या बी भाऊ बहिणींना मी सांगते, जी काम जेव्हा ध्यानात येईल ना त्याच वेळेस करून घ्यायचं. आज नाही उद्या करू, उद्या नाही परवा करू, परवा नाही तेरवा करू, असं म्हणत म्हणत आपल्या आयुष्यातला एक एक दिवस आपण कमी करत चालतोय. आणि जीवन म्हणजे आपल्याला ही जी जीवन मिळालेलं आहे ती काहीतरी करून ठेवण्यासाठी मिळालेलं आहे. आपण आपलं जीवन असंच व्यर्थ जर घालावलं तर काय उपयोग आहे, जीवनात येऊन काहीतरी करून ठेवायचंय. कुणीच होका संघ काय घेऊन येत नाही आणि संघ काय घेऊन जात नाही. यायचंय पण मोकळ्याच हाताने आणि जायचंय पण मोकळ्याच हाताने. त्याच्यामुळं फक्त ही जे आपली काय म्हणतात का नाही रूढी आहे, परंपरा आहे की बाबा आपल्या महागल्यांना कुठल्या गोष्टीचा त्रास नाही व्हावा, आपली लेकरं बाळ यांना कुठल्या गोष्टीचा त्रास नाही व्हावा, ह्याच्यासाठी एवढी झटपट करायची. जर आपण झटपट नाही केली तर आपल्या लेकरांना त्रास होणार आहे. आणि तर कसं झालंय माहितीये का, जर आपल्या लेकरांना त्रास झाला तर कोणत्या आई बाप्पाला बघू नाही वाटणार ना आपल्या लेकरांना त्रास झालाय. लेकरांच्या सुखासाठी झटायचंय, लेकरांना सुख भेटावं म्हणून झटायचंय. नियम आहे त्या जीवनाचं, जीवनात येऊन काहीतरी करून दाखवायचं. आणि ती कवा करतं माणूस ज्या वेळेस आपण स्वतःला त्याचे योग्य खंबीर बनवू, त्याच वेळेस आपण जीवनात काहीतरी करून दाखवण्याची क्षमता ठेवतो. तसं झालंय माझं भाऊ बहिणीनो, मी वैतागली वैतागली वैतागली, कुणाला सांगू मी वैतागली वैतागली. जाऊन द्या तर वैतागलं तरी करावंच लागणार आहे आणि मी करत प्रयत्न करतीच. तुम्ही तर बघितलंय तुमच्या पूनमताई कवा जीवनात कुठल्या गोष्टीला हार मानत नाही, जीवनात काहीतरी प्रयत्न करतच असते. चला भाऊ बहिणीनो आता पुरी येतेल, दोन पिया तर आई झोपली हा, दूध येतेल आता शाळेतून. तर म्हणलं चला व्हिडिओ काय, व्हिडिओचं तर काय माझ्या 3, 13, 9, 12 झाले ते बघा. ते युट्यूबवर सुद्धा मन लावून काम करणं झालंय. मी युट्यूबवर सुद्धा मन लावून काम करणं झाली. करू तर काय करू आणि कोणतं करू, दिवसभर ब्लाऊज शिवायचं काम ती वाईलच. त्यांनी माझी त्या ब्लाऊजनं पण तुम्हाला सांगते माझ्या पाठे माग डोक्यात निघते त्या मुंग्या, मान दुखती, पाठ भरती, पाठ दुखती, तरी पण दिवसभर मिशनीवर बसलेलीच असती. राहिली गोष्ट तर अजून व्हिडिओ काढायची, व्हिडिओला एक अर्ध्या व्हिडिओला टायमिंग काढून व्हिडिओ टाकतच असती. पण आता पहिल्यासारखी ऍक्टिव्ह राहत नाही मी युट्यूबवर भाऊ बहिणीनो. युट्यूबवर मी जास्त मोबाईल हातात घेत नाही, मोबाईल व्हिडिओ काढाय पुरताच घेते, नाही तर दिवसभर मोबाईलकडे बघत सुद्धा नाही, असं झालंय माझं.
व्हिडिओ कसं आहे ही, पण आपलं पोटा पाण्याचं काम आहे. देवाने आपल्याला ह्यात बी तुम्हाला सांगती ही दिलेलं आहे, यश दिलेलं आहे देवाने मला या युट्यूब म्हणजे व्हिडिओच्या सोशल मीडियावर. पण चार चार दोन रुपये कमावण्यासाठी देवाने मला दिलेलं आहे कोणतं तरी ही काय म्हणतात धाडून दिलंय देवाने मला युट्यूब सुद्धा भोलेनाथानी. पण त्याच्यावर माझं दुर्लक्ष झालंय का, खास कारण म्हणजे तुम्हाला सांगते घरातलं थोडस विचार आणि बाहेरच्या लोकांना मी नमत नाही. तुम्हाला माहित आहे मला बाहेरच्या लोकांनी किती त्रास दिला तरी त्यांना ते तर मी गाळ पडत नाही, पण थोडं घरातले जर विचार जर डोक्यात चालू असलं ना तर माणूस जरा खोकला म्हणजे कमजोर होतो. घरातल्या टेन्शननी जास्त कमजोर होतो माणूस बाहेरच्या नाही. बाहेरच्यांना लढण्याची हिंमत आहे आपल्यात, पण आता घरच्यांना कवर लढायचं, घरच्यांबरोबर कवर लढायचं असं झालंय ना. आणि लढून लढून कुठवर लढायचं, ती माणसाची म्हण आहे घरचं झालं थोडं म्हण दारच्यानं धाडलं घोडं त्यातली गंमत झाली. बाहेरच्याला लढण्याची ताकद आहे आपल्यात, पण घरच्यांना लढण्याची ताकद संपली आपल्यातली भाऊ बहिणीनं. ताण येतो डोक्यावर ताण, त्याच्यामुळे लढायचं नाही, पडायचं नाही, हातपाय खोडायचं नाही असं ठरवलंय. फक्त जवळ होत आहे तवर करायचं, ज्या दिवशी वाटन ना आपल्याला की आज काय होत नाही सरळ गोदाडी टाकायची हातरून आणि आगाव घेऊन गप पडायचं. डोक्याला ताण येतोय लय, डोक्याला पण माया ताण येतोय डोक्यावर. मुंग्या निघायला लागल्या एवढा डोक्यावर पण ताण यायला लागलाय. त्याच्यामुळं वैतागली मी भाऊ बहिणीनं, बाकी दुसरं काय नाही. आणि व्हिडिओ न येण्याचं कारण सुद्धा थोडस घरातलंच हे आहे. चला तसा प्रयत्न करतच राहीन मी व्हिडिओ टाकण्याचा. चला मग बाय बाय सगळ्यांना.